Good morning, students, and welcome you in our LPS online class. Children, in previous video, we have started our new chapter, Plants Around Us. In this video, we have seen in our surroundings, we have seen different types of plants. Okay, these plants are different shapes and sizes. Some plants are big, some plants are short, while some other plants are very weak. Okay, children, so today we are going to start our new topic in this chapter, and today our topic name is types of plants. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ मध्ये आपलं जे नवीन चैप्टर आहे प्लांट्स अराउंड अस या चैप्टरला आपण सुरुवात केली होती. प्लांट्स म्हणजे काय? तर वनस्पती. आपण आपल्या सभोवताली अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं वनस्पती बघत असतो. ते वेगवेगळ्या आकारामध्ये आकारमानामध्ये आपल्याला दिसून येतात. सगळेच झाडं सारखे असतात का? नाही. सगळे वेगवेगळ्या शेप्सचे साईजचे असतात. काही खूप मोठे असतात, काही खूप मजबूत असतात, काही छोटे असतात, आणि काही अतिशय अशक्त असे झाड आपल्याला आढळून येतात. तर झाडांचे हे विविध जे साईज आणि शेप्स आहेत त्याच्यावरून झाडांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर बघा, झाडांचे मग कोणकोणते प्रकार आहे, कोणकोणत्या प्रकारची झाडं आपण आपल्या सभोवताली बघत असतो आणि त्यांना काय म्हणायचं, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो चिल्ड्रन, देर आर मेन फाईव्ह टाइप्स ऑफ प्लांट्स. बघा, मुख्य पाच प्रकारची झाडं आहेत, म्हणजे मुख्य पाच गटामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. सो फर्स्ट टाइप इज ट्रीज, सेकंड टाइप इज श्रब्स, थर्ड टाइप इज हर्ब, फोर्थ टाइप इज क्लाइंबर, फिफ्थ टाइप इज क्रीपर्स. ओके, सो चिल्ड्रन, ट्रीज सॉरी प्लांट्स आर डिवाइडेड इन फाइव ग्रुप्स, एंड दैट इज ट्रीज, हर्ब, श्रब, क्रीपर्स एंड क्लाइंबर्स. सो टुडे वी आर गोइंग टू सी अवर फर्स्ट टाइप ऑफ प्लांट, दैट इज ट्रीज. ओके, सो लिसन केअरफुली एंड लुक एट द बोर्ड. तर आज आपण झाडांचे जे पाच प्रकार आहे, तर मुख्य पाच प्रकार आहे, त्याच्यापैकी जो पहिला प्रकार आहे तो आहे ट्रीज. कुठला? ट्रीज, टी आर डबल ई एस, ट्रीज. ट्रीज म्हणजे काय? वृक्ष, मोठे झाड, त्याला ट्रीज असं आपण म्हणतो. तर हा जो फर्स्ट जो टाइप आहे तो आज आपण शिकणार आहोत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि व्हिडिओ बघायचा आहे. ओके, सो चिल्ड्रन, टाइप्स ऑफ प्लांट्स, बिग प्लांट्स, ट्रीज म्हणजे जी मोठे झाड असतात तर त्यांना काय म्हणतात? ट्रीज, टी आर डबल ई एस. ट्रीज म्हणजे काय? तर वृक्ष. जी मोठी झाड असतात त्यांना आपण काय म्हणतो? ट्री. बिग म्हणजे काय? मोठं, बी आय जी बिग. आणि प्लांट्स म्हणजे वनस्पती. बिग प्लांट्स म्हणजे जे मोठे वनस्पती असतात त्यांना आपण ट्रीज असं म्हणतो. ट्रीज म्हणजे वृक्ष. व्हेरी बिग, टॉल अँड स्ट्रॉंग प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. बघा, ट्रीज म्हणजे काय? बघा, वृक्ष कशाला म्हणायचं तर लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज अ ट्री? बघा, वृक्ष म्हणजे काय? तर या ठिकाणी आपल्याला ट्रीजची डेफिनेशन दिलेली आहे, तुम्ही परत एकदा व्यवस्थित ऐकायचं आहे. बघा, डेफिनेशन ऑफ ट्रीज किंवा व्हॉट इज ट्री असं जर तुम्हाला विचारलं, व्हॉट इज ट्री, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा आन्सर लिहिता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. खूप सोपं आहे. व्हेरी बिग, व्हेरी बिग, टॉल अँड स्ट्रॉंग, हे तीन शब्द लक्षात ठेवायचे. व्हेरी बिग, टॉल अँड स्ट्रॉंग प्लांट्स आर कॉल्ड ट्री. म्हणजे बघा, अतिशय म्हणजे खूप मोठे, उंच आणि मजबूत जे वनस्पती असतात त्यांना आपण ट्रीज असं म्हणतो. ट्रीज म्हणजे वृक्ष. व्हेरी बिग, टॉल अँड स्ट्रॉंग प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. दिस इज द डेफिनेशन ऑफ ट्रीज. नेक्स्ट, दे हॅव अ ब्राऊन वुडी स्टेम कॉल्ड ट्रंक. आणि ही जी मोठी झाडं असतात ना, तर त्यांचे जे खोड असतं ते कसं असतं बघा, दे हॅव अ ब्राऊन म्हणजे तपकिरी रंगाचं मोठं लाकूड असलेलं उडी, आणि स्टेम म्हणजे काय? खोड. तर बघा, त्यांचं जे खोड असतं ब्राऊन उडी, तर त्याला काय म्हणतात? ट्रंक असं म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला ट्रंकची डेफिनेशन दिलेली आहे. व्हॉट इज ट्रंक? ट्रीज हॅव अ ब्राऊन उडी स्टेम कॉल्ड ट्रंक. ओके, व्हॉट इज ट्रंक? ट्रीज हॅव अ ब्राऊन उडी स्टेम कॉल्ड ट्रंक. ट्रीज लिव्ह फॉर मेनी इयर्स. आणि ही जे ट्रीज या प्रकारातली जी वनस्पती आहे तर ते अनेक वर्ष जगतात. ट्रीज लिव्ह फॉर मेनी, मेनी म्हणजे काय? अनेक, आणि इयर्स म्हणजे वर्ष. तर हे जे ट्रीज आहे, वृक्ष आहे, लिव्ह म्हणजे काय? जिवंत राहणे.
तर हे जे वृक्ष आहे ते अनेक वर्ष जिवंत राहत असतात. आताच आपण काय पाहिलं की जे ट्रीज आहेत बघा, तर तसे त्यांचं जे बघा या ठिकाणाहून तुम्हाला दिसत असेल बघा हे ब्राऊन कलरचं दिसतंय तुम्हाला मोठं लाकूड असलेलं ब्राऊन कलरचं, तर याला स्टेम असं म्हणतात आपण. बघा हे खोड आहे पण झाडाचं जे खोड असतं त्याला ट्रंक असं म्हणतात, टी आर यू एन के ट्रंक. ट्रंक म्हणजे काय, झाडाचं खोड. कोणतं आहे बघा ते काय आहे, झाडाचं खोड आहे. आणि हे कुठलं झाड आहे तर हे नीम ट्री आहे, एन डबल ई एम नीम. ओके नीम. नेक्स्ट नेक्स्ट ट्री नेक्स्ट ट्री. सो चिल्ड्रन हियर इज अ मँगो ट्री. बघा हे कुठलं ट्री आहे, मँगो ट्री. याचं सुद्धा तुम्ही खोड बघा तपकिरी रंगाचा आहे, ब्राऊन कलरचं. तर या खोडाला काय म्हणायचं मग, ट्रंक. काय म्हणायचं, ट्रंक. ट्रंक म्हणजे काय, झाडाचं खोड. ओके मँगो ट्री अँड नीम ट्री, दिस इज दीज आर टू एक्झाम्पल्स ऑफ ट्री. ओके तर बघा आपण नीम ट्री आणि मँगो ट्री बघितलं. या ठिकाणी खाली जे दिसत आहे ते आहे बनियन ट्री. बघा बी ए एन वाय ए एन बनियन. बनियन ट्री म्हणजे वडाचं झाड. या ठिकाणी तुम्हाला पारंभ्य दिसत असेल, हे कशाचं झाड आहे, वडाचं झाड आहे. आणि याचं जर खोड पाहिलं आपण तर कसं दिसत आहे. आणि आपण पाहिलं सुरुवातीला की वृक्ष कशाला म्हणायचं की जे खूप उंच असतात, मोठे असतात आणि मजबूत असतात, तर त्यांना आपण वृक्ष असं म्हणतो. आणि त्याचं जे खोड असतं ते कसं असतं, ब्राऊन आणि उडी असतं. आणि त्याला आपण काय म्हणतो, ट्रंक असं म्हणतो. मग हे कुठलं झाड आहे, हे बनियन ट्री आहे. बनियन ट्री म्हणजे वडाचे झाड. आणि हे चित्रामध्ये तुम्हाला दिसत असत हे तर माहिती आहे तुम्हाला, हे कुठलं ट्री आहे तर हे कोकोनट ट्री आहे. सीओ सीओ एम यू टी कोकोनट. कोकोनट ट्री म्हणजे नारळाचं झाड. ओके डिड यू गेट इट. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असाल तर हे जे नारळाचं झाड आहे तर ते अतिशय कसं आहे, टॉल आहे. टॉल म्हणजे उंच, टी ए एल एल टॉल. टॉल म्हणजे उंच. आपल्याला अतिशय उंच हे झाड दिसत आहे आणि त्याचं ट्रंक पण ब्राऊन कलरचं आणि मोठं आपल्याला दिसत आहे उडी. ओके चिल्ड्रन डिड यू गेट इट. सो टुडे वी हॅव सीन द फर्स्ट टाइप ऑफ प्लांट दॅट इज ट्री. इन दिस व्हिडिओ वी हॅव स्टडीड अबाउट व्हेरी बिग टॉल अँड स्ट्रॉंग प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकलो की जो झाडाचा पहिला प्रकार आहे म्हणजे वनस्पतींचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे ट्रीज. ट्रीज म्हणजे वृक्ष, याबद्दल आपण माहिती बघितली. यामध्ये आपण ट्रीजची डेफिनेशन पण शिकलो, त्याचबरोबर दुसरी पण डेफिनेशन आपण शिकलो ट्रंकची की व्हॉट इज ट्रंक. त्याचनंतर आपण एक्झाम्पल्स पण शिकलो की जे ट्रीज आहे, जे वृक्ष आहे त्यांचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहे. तर बघा एक्झाम्पल्स ऑफ ट्रीज आर नीम ट्री, मँगो ट्री, बनियन ट्री अँड कोकोनट ट्री. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ट्रीज. लक्षात ठेवायचं आहे की ट्रीजचे एक्झाम्पल कोणकोणते आहे. बघा ट्रीजचे एक्झाम्पल कोणकोणते आहे, नीम ट्री, मँगो ट्री, बनियन ट्री अँड कोकोनट ट्री. ओके डिड यू गेट इट. सो चिल्ड्रन टुडेज युअर होमवर्क इज, सो चिल्ड्रन टुडेज युअर होमवर्क इज राईट अँड लर्न द न्यू वर्ड फ्रॉम दिस टॉपिक. सो टुडेज अवर न्यू वर्ड्स आर टी आर डबल ई एस ट्रीज. ट्रीज म्हणजे काय, वृक्ष. नेक्स्ट बी आय जी बिग. बिग म्हणजे मोठा. टी ए एल एल टॉल. टॉल म्हणजे उंच. एस टी आर ओ एन जी स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. बी आर ओ डब्ल्यू एन ब्राऊन म्हणजे तपकिरी. डब्ल्यू डबल ओ डी वाय उडी. उडी म्हणजे लाकडी किंवा लाकडासारखा. एस टी ई एम स्टेम. स्टेम म्हणजे काय, खोड. टी आर यू एन के ट्रंक. ट्रंक म्हणजे पण काय, खोड. एल आय व्ही ई लिव. लिव म्हणजे काय, जिवंत राहणे. एन डबल ई एम नीम. नीम म्हणजे काय, तर लिंबाचं झाड. एम ए एन जी ओ मँगो. मँगो म्हणजे आंबा. बी ए एन वाय ए एन बनियन. बनियन म्हणजे वड. सीओ सीओ एन यू टी कोकोनट म्हणजे नारळ. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर हे जे न्यू वर्ड्स आहेत तर ते थ्री टाइम्स तुम्हाला लिहून ते लर्न करायचे आहे. आजच्या टॉपिकमधले हे न्यू वर्ड्स आहेत. त्याचसोबत आपण ज्या डेफिनेशन शिकलो कोणकोणत्या, ट्रीज आणि ट्रंक, तर ह्या दोन डेफिनेशन वाचून ते पण तुम्हाला पाठांतर करायचं आहे. कोणकोणत्या डेफिनेशन, व्हॉट ट्रीज आणि ट्रंक. ओके तर ह्या पण डेफिनेशन व्यवस्थित
बेसिक वाचून तुम्हाला ते पाठ करायचा आहे. हा आजचा तुमचा काय आहे, गृहपाठ आहे, होमवर्क आहे. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर वी आर गोइंग टू सी अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.